अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पंचायत समितीच्या सभापती नीता पाटील यांना 6 डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त टाकळे येथे मराठी शाळेत बोलावले असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्याने असंख्य आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्याने त्यांच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यातर्फे सभापती महोदयांच्या खुर्चीला चपलांचा हार टाकून निषेध करण्यात आला आणि त्याचबरोबर जामनेर तहसीलदार यांना निवेदन देखील सादर करण्यात आले। जामनेर तालुक्याचे टाकळी या ठिकाणी मराठी शाळेमध्ये 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात विनम्र अभिवादनाचे कार्यक्रम करण्यात आला होता। त्या ठिकाणी आपल्या पंचायत समितीच्या सभापती सौ नीता कमलाकर पाटील या प्रमुख पाहुणे म्हणून गेल्या असता त्यांनी त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्याच्या ऐवजी बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना जे अधिकार दिले ते जे मनुस्मृतीने महिलांना फक्त चूल आणि मूल यामध्ये बांधून ठेवले ते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका महिलेला पुरुषाच्या बरोबरीने अधिकार दिले आहेत, त्यामुळेच आज या महिला सुद्धा या ठिकाणी सभापती बनू शकल्या। परंतु त्या सभापतींना बाबासाहेबांच्या कर्तव्याची जाण नाही, बाबासाहेबांची जयंती कधी आणि महापरिनिर्वाण दिन कधी हे सुद्धा त्या महिलेला मालूम नाही, म्हणून आम्ही त्या महिलेच्या त्या सभापतीच्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध करत आहोत आणि त्यांच्या खुर्चीला चपलाचा हार आम्ही या ठिकाणी अर्पण करत आहोत। ज्या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी भगवानभाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं, याचं कारण असं आहे मित्रांनो की 6 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं आणि या निर्वाण दिनाचा ज्या टाकळे गावामध्ये कार्यक्रम आयोजित केला, श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला, परंतु त्या ठिकाणी श्रद्धांजली न घेता त्या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव झाला आणि तो वर्षाव होत असताना ज्या शाळेमध्ये जे बाल मुलं असतील, जे विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांच्या समोर त्यांनाच कळत नाही की बाय नेमकं आज काय, आज जयंती आहे का महापरिनिर्वाण दिन आहे, हेच मुलांना कळेन असे झालं। आणि ह्या शब्दाचा उच्चार करत असताना या तालुक्याचे सभापती असो नेताजी पाटील यांनी जो त्या ठिकाणी उच्चार केला की आजच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो, हे जे वाक्य त्यांनी त्या ठिकाणी उद्गारलं त्यांचा या ठिकाणी या संघटनेच्या वतीने पक्षाच्या वतीने आम्ही सर्व दलित बांधव बौद्ध बांधव यांच्या वतीने या त्यांच्या बोलण्याचा त्यांच्या ज्यांनी वाक्य काढलं की बाबा शुभेच्छा देतो या शुभेच्छाचा वर्षाव त्यांनी त्या ठिकाणी केला। महानिर्वाण झालं, महानिर्वाण श्रद्धांजली अर्पित करावं अशी त्यांची भूमिका होती, परंतु त्यांनी भूमिका वेगळ्या पद्धतीने मांडली आणि म्हणून मी या भूमिकेचा त्यांचा जाहीर निषेध करतो।
त्यांनी या निषेधार्थ ज्या ठिकाणी आपले कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या कार्यकर्त्यांची चर्चा करून भगवानभाऊ सोनवणे यांच्या माध्यमातून अजून पुढचं पाऊल कोणतं घेतात ते अजून या ठिकाणी निश्चित झालेलं नाही. परंतु खरोखर पक्षाच्या वतीने भगवानभाऊ सोनवणे, रत्नाकर गोरे या जे कार्य नेते आहेत, जे सामाजिक नेते, राजकीय नेते तालुक्याचे, यांनी जो निर्णय घेतला त्याला आपला सर्वांचा पूर्ण अनुभव राहील. आणि म्हणून म्हणतो या गोष्टीचा, या विषयाचा त्यांनी श्रद्धांजलीच्या ठिकाणी शुभेच्छा दिला, या सर्वांचा आपण या ठिकाणी निषेध करतो. आणि पुढील वाटचाली भगवानभाऊ सोनवणे जर सांगत असतील की कोणत्या प्रकारचं आंदोलन करावं, कोणत्या प्रकारचं करू नये, त्यांच्या पाठीचे आम्ही सर्व समाज बांधव संघटित आहेत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्या ठिकाणी काम करण्यास इच्छुक आहोत. 70 गावांचा ज्या पंचायत समितीमधून कारभार केला जातो त्या पंचायत समितीच्या महिला सभापती यांना पुण्यतिथी आणि जयंती यातील फरक कळत नाही हेच या देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल. टाकडी या गावामध्ये 6 महिला सभापती यांनी जयंतीचा पुन्हा पुन्हा उच्चार केला, त्यामुळे जामनेर तालुक्यातील समाज बांधवांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की ज्या महिला सभापती यांनी बाबासाहेबांची विटंबना केली आपण त्यांच्या सभापतीपदाचा आपण विडंबना करावी असा आम्ही निर्णय घेतला. आणि आज आम्ही 12 वाजेच्या आसपास महिला सभापती यांच्या खुर्चीला चपलाचा हार घालून आम्ही आमचा रोष व्यक्त केला आहे. आणि तसेच महिला सभापती यांनी जामनेर तालुक्यातील सर्व बौद्ध समाज बांधवांची जाहीर माफी मागावी असं मी आवाहन करतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना अभिवादन करतो. आणि सर्वप्रथम JBN न्यूज चॅनलचं या ठिकाणी मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आभार मानतो, अभिनंदन करतो की त्यांनी जशीच्या तशीच बातमी या ठिकाणी प्रकाशित केली. मित्रांनो, या ठिकाणी सभापतीपद म्हटलं म्हणजे जामनेर तालुक्याचं 160-170 गावांचं एक सभापतीपद असतं, एक मिनी मंत्रालय असतं, तालुक्याचा कारभार सगळा हा पंचायत समितीच्या माध्यमातून चालतो. आणि या ठिकाणी मला एक सांगायचं आहे राजकीय पक्षांना की आपण सभापती पदाची उमेदवारी देताना त्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पाहून उमेदवार द्यायची, नाही तर अशी फजिती होती. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिन असताना त्या ठिकाणी या पंचायत समितीच्या सभापती नीताताई पाटील यांनी वारंवार त्या ठिकाणी जयंतीचा उल्लेख केला, वारंवार शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा दिल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिन असताना त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या, त्यामुळे आमच्या या ठिकाणी तीव्र भावना दुखावल्या. आणि या ठिकाणी तमाम बौद्ध असतील, दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी समाज असेल यांच्या भावना दुखावल्या आहे. आणि त्या भावना जेवढ्या तीव्र आमच्या दुखावल्या त्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही नीताताई पाटील यांच्या खुर्चीला चपलांचा हात टाकून आमच्या भावना या तीव्र शब्दात या ठिकाणी प्रकट केल्या. याच्या पुढे आम्ही या ठिकाणी नीताताई पाटलांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांना सभापती पदावरून काढून टाकण्यात यावं अशी या ठिकाणी प्रशासनाकडे आणि शासनाकडे मागणी करणार आहोत. आणि जोपर्यंत नीताताई पाटील या ठिकाणी समाज बांधवांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमान या ठिकाणी मी केला अशी नैतिकता जोपर्यंत स्वीकारत नाही, समाजाची माफी मागत नाही, तोपर्यंत या ठिकाणी आम्ही समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. कृपया प्रशासनाने आणि शासनाने या ठिकाणी याची दखल घ्यावी. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आपण या ठिकाणी आलात सर्व, आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आहोत म्हणून लोकशाहीच्या मार्गाने आपण आंदोलन केलेलं आहे. आताही आपण शांततेने पंचायत समितीच्या आवाराच्या बाहेर निघायचं आहे, एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.